घरामध्ये लाईट गेली ना, गरम झालं येवय ना, मांजरीचं दार घेते लावून दूध घेईन पिऊन सगळं बसत येड. आता मरू दिले, कटाळा आलाय. वड 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 इथंच राहावं आपण. लोकांच्या आवतं चालले पाय वावरामध्ये. याला फोन तरी लावून पाहते. हॅलो, काय गाई? अरे मग तू फराळ केलंय, तुला खायचं का नाही? परत गार झाल्या असं झालं तसं झालं. अगं मी 4-5 वाजता येतो ना घरी. 4-5 वाजता मग मी काय करून ठेवलं असतं? मला तवा सांगायचं ना, मा करू नको. आता मी ना सुब्या बरोबर चाललो बाहेर. ये तुला यायचं तवा मर्दे, मला डोकं लावा ना तू. अशी यांच्या खाण्यापिण्याची काळजी आपण करावा. आईचा जीव लई याडा राहतो, तिला नाही नाड्याच्या खाली उतरत, त्या बिंदास खाऊन पिऊन मोकळ्या राहते. लई गवतन दिवस झाले इकडं. बाई आते बाई बाहेरच बसले काय काय करते आते बाई? आत्या काय ग बाई, काय नको पाय पडू? माय पाय सुजले नाही, राहू दे. काय झालं तुलाच माहिती? काय झालं मग पाय तर पडू दे मला. कायला पाय पडत? माय पाय काय सुजले काय? बरं आहे का आता? काय बरं वाईट? आता काय म्हणते ना, याल्याचं मरण कुठं दसऱ्याला चुकत आहे का? त्याचं मड त्याला उचलणंच आहे. नाही म्हणलं, तब्येत कशी तुमची? आताशी आली काय विचारायला? माय तब्येत कशी आले ना? हा लग्नाला 4 महिने झाले, 8 दिवस राहिली. तुमचा बाहेर काय बहाना झाला काय नाही? इकडं माझं मन धरलं, मी 2 दिवसात येते. 2 दिवसाच्या वायद्यावर आज एवढे दिवस गेली. तो मांग तोय बी इंडतोय गावामध्ये. पण आले ना आता? कायला आली आता? आयत खायला लोकायच्या धनादन सवासनी चालल्या. ये चालल्या, आज आखाडाचा महिना आहे, आंबरसाचा. ये बाय जेव घाली त्या कोणी सांगायला येतंय घरी, कोणी काय करतंय मला त्यांना काय सांगू असं झाले. मग आले ना मग मी सवासनी होते. जे येतं ते म्हणत सुमन आई तू सोन कुठं गेली जेवायला बोलावलंय, तू सोन कुठं गेली सवासनी जेवायला बोलावलंय, त्यांना काय तोंड वासून सांगू मी. अहो आत्या चूक कळली माझी, आता आले मी. तुम्हाला कसं म्हणलं तरी तुम्ही वाकड्यावरच घुसते बाई आत्या. हा मा पाटाच वाकडा पूजेले तो, सरळ पूजेले तुझ्या आईना. मग आता आले ना मी म्हणून तर म्हणले तुझ्या आईना ना सरळ पूजेले तो आम्हाला. मा वाकडाच पूजेले तेव्हा मी वाकडीच बोलते. मा बोलणं सगळं वाकडच आहे. जाऊ दे, तुमच्याशी डोकं लावण्यात काहीच फायदा नाही. चालले घरात कालच आली, घरात नको जाऊ. मग कुठं जाऊ? माझं घर आहे. तुला तो भाऊ जायचं, लय भूषण होतं ना भाऊ. भाऊ जायचं, मा भाऊ याव करीन, मा भाऊ त्याव करीन, मा बाप मासाठी दुनिया करीतोय. मग काय नाही राहिली तिकडं? माझे भाऊ भाऊज आई वडील सगळे चांगले आहेत आत्या, पण मला तिथं राहू वाटलं नाही. का बरं राहू नाही वाटली? नाही आली तेव्हा नाही लाज वाटली का एवढ्या दिवस राहायला? मग आता आले ना, शेवटी काही झालं तर ते माझेच घर आहे ना हे. हा का आताशी कळालं का? मग कळालं ना. भाऊ भाऊ जाईना काम घेतलं असं उराव बसू बसू. हा नाही तवर तुला वत वत तवर केलं मागून लय ओवरलोड झालं. मग सासरची वाटगा वसली तुला? काही नाही, तिथं मला काहीच काम नव्हतं. शेवटी माझं घर आहे, मी लग्न करून आलेले. मला जाऊ दे घरात आता. कायला जाऊ दे तुला घरात? तू जशी राहिली ना तिड, तो बाप लय आमदार आहे ना, त्याच्या घरी काहीच कमी नाही आहे. तुला दारचं ऊन माहिती नाही काय नाही, तू घराच्या बाहेर निघत नाही. त्याच्यापेक्षा तिकडच मजा कर, इड कायला हाल करायला येते. काय नको आम्हाला, काय मजा नाही करायची. माझ्या नवऱ्याचं इड राहिलं म्हणजे मग हात पकडून आलेले नाही कोणाचा. तू मस्त माझ्या आई वडिलांनी धुमधडाक्यात लग्न करून दिलंय माझं. तू मस्त 5 बाशिंग बांधून आली. मग मस्त 5 बाशिंग बांधून आली तू. तू काय घरात नाही घुसली पण आहे ना, आता तो आईबापाच्याच घरी राह. तो आईबापाच्या घरी लय आमदानी, मापशी बिकार चोटा पशी काय तरी. नाही नाही मला इथंच राहायचं, आता मी चालले घरात. काय नको जाऊ? जायचं नाही. काय नाही जायचं मा घरामध्ये? ये बाई मला जसं येईन तसं त्याला बी इंडू दे गावामध्ये. आणि तू बी तिकडं तो आईबापाचं पुरं कर. राहिले सायले त्यांना काय कमी पडलं ना, तर इडून गथुडे बांधून ये. नाव तिकडचं कर तू लागलं. कमी पडलं नाहीये तुम्ही उपास नाही. कमी पडलंय का? नाही पडलं. मी काल पाहायला येऊ. मग नका बघू माझी डोकं कशा लावतो. मी माझं घर आहे, मी आले. यायचं नाही मा घरा. यायचं नाही म्हणजे? तो बाप आमदार आहे ना, त्या आमदाराच तिकडं पुरं करायचं. मा इडं नाही यायचं.
आमदार आहे तर मग ते त्यांच्या घरी राहते, मी माझ्या घरी आले गरीब श्रीमंत, मी माझ्या घरी, तो बापाचं घर काळ आहे का गोर आहे मी अजून डोकू नाही पाहिलं नाही पाहणार नाही, मी लय रिस्कोर बाई तो नाही का, मी अशी लाचार नाही आहे सारे इकून न्यायचं तिकून नाव करून आणायचं, मा बापाच्या घरी लय मोठे इष्ट इकडून काय घेऊन गेले मी तिकून नाव करून घेऊन आले, तुला वाटत याला काहीच कळत नाही, आता काय घेऊन गेले मी तुमच्या घरातून, नाही तर मा पोर चांगलं सुधारलं होतं बाई, काम धंदा करायचं नीट नेटक, मला कवा टेन्शन नव्हतं, मला काही विचारित नव्हतं, मला वरून म्हणायचा तू नको डोक्याला ताण घेऊ, तू फक्त घराच्या घरातला आवर माय मी सगळं करून घेईन, करायचा टाईम तर तिनं पोरही दिलं बिघडून साऱ्या घराचे दार करून ठेवली, तुमच्या पोराला मी बिघडवलं, मग कोण बिघडवलं, तू गेली तो मांग तो सुद्धा घरात थांब, मी म्हणलं काय त्यांना माझी मांग हिंडा म्हणून, आता मला काय माहिती तुमचं काय झालं होतं, ते मला काय माहित नाही, आता मी आलेले ना काय माझं रूम बी आवरायची काम पडलेलं काय नाही आवरायचं मला, प्रत्येक जण म्हणते तू सून बांधून गेली का, तू सून बांधून गेली का, लग्नाला 4 महिने झाले ते एवढे दिवस कशी काय गेली कशी काय गेली, आता त्याला काय मी सांगू तरी, मग तुम्ही त्यांना सांगितलं असं माहिती सून चांगली नाही गेली निघून, मी कायला सांगू, मग मी माझ्या घरातली इज्जत कायला बाहेर उधळू, मग सांगायचं त्यांना इज्जत तो उधळली, लोकायला दिसत मी कोणाला बोलत आहे कोणाला नाही बोलत, मी काय कोणाची इज्जत नाही, लोक लोकायचे घर फुडी ते आणि वरून सभे वागत आहे आणि वरून दुसऱ्या शितुडे उडीत आहे, तशी मी लोकाय शितुडे नाही उडीत, मी जे मा खरं आहे ना ते माझं माझच बोलत आहे, लोकाय वाणी लोकायच्या घरात जाऊन बसायचं आणि त्याच्या घर फोडायचे शिकून साकून आणि परत याच्या घरी येऊन पोचारा फिरवायचा, ते काम मला जमलं असत तर मी लय पुढे गेलेच ते, झालं गेलं त्या सोडून मी आले मला राहू दे नीट, तसं तू तुला कोणीतरी शिकवलं असं म्हणूनच तू गेली त्यांचं ऐकून, मला कोणी काय शिकवलं म्हणले, शिकवल्याशिवाय गेली का तू, तुम्हाला म्हणते मी चूक झाली आता घ्या ना हे करून, म्हणून सांगते संगत धरावा ना तर चांगल्याची धरावा, अशा गांड्याची संगत जर धरली ना तर त्याच नाही घर बरबाद होत, घर आपलं बरबाद होत आणि जेव्हा आपल्या अलीपार धुळधानी लागती ना तेव्हा मग आपल्या डोक्यात उजेड पडतो का, हा गाड्या नासक्याची संगत धरली म्हणून आपल्या घरात आज खेळ झाला हा, मग आता तवा तवा विचार करायचा, आता आता विचार केला आता आले आता घरी मी, तू ये ना थांबू नको नी माय ना डोकं दुखायला होऊ नको, मी बसले गपचीत बसू, नाही कुठं जाऊ मी, हा खुशाल निघ म्हणताय तुम्ही, मग कसं लग्न करायचं पोराचं, जर सुनाला हाकलायचंच होत तर मी हाकलं नाही, काय करताय तुम्ही, तो रोज फोन करीतो तू का बरं फोन उचलीत नव्हतं, त्या फोन उचलायला तुमचं पोरग ध्यानावर आहे का, काय झालंय त्याला, तुम्हाला सांगितलंच नाही का त्यांनी काहीच, मला जर सांगितलं असतं तर एवढं काला पांगला असतं, त्याने लाख नाही सांगितलं पण तुमचं काय झालं होतं, ते मला शब्द बरं बोलली असते तर मी तिडच मिटामीट केलीच ती ना, एवढ्याशा छोट्याशा कारणावरून ते माझ्यासोबत भांडले, मी त्यांना काय म्हणले दिवसभर मी साड्या घालते, आता मला काय लग्नाच्या आधी साड्या घालायची सवय नाही, मी त्यांना म्हणले दिवसभर तर साड्या घालते ना रात्रीचं मला गाऊन घेऊन ते साडीवर नाही मला झोपता येत, मग त्यांनी त्याच्यावरून कटकट घातली माझ्यासोबत, मला आला राग मी सकाळीच निघाले, मग पण तो मला शब्दभर सांगायचं काम आहे का नाही मला सांग, चुकी कोणाची झाली, तो पुरुष आहे तू पुरुष आहे का, तू बाय माणूस आहे ना, ते मान्य मला त्या मी रागात होते त्याच्यामुळे मी काहीच नाही बोलले, अगं किती जरी रागात असली पण मला काय म्हणायचं शब्दभर सांगायचं, हा तुला जर मी लय काट्या उधरला असतं आणि तो तिकून कुचित होईन मी इकून कुचित आहे तुला, मग त्याच्यामध्ये तुला सापटच सापडत नाही बोलायला, मग माणूस म्हणते बाई ती जास्ती टेन्शन मध्ये आहे जाऊ दे मरू दे मी नाही तिला सांगत, पण तुला मी काहीच रागा रोगात काही बोल नव्हते एकदम पुरीसारखी वागवायची ना तुला, पण आता मी त्यांची किती दिवसापासून वाट बघते सांगा बरं, ते मला घ्यायला सुद्धा नाही आले, आज येतीन उद्या येतीन असं करता करता महिने झाले, मग मी चाले निघून, माझे घरचे पण बोलायला लागले का तुझं नवरा अजून येत नाही काही नाही, हा मग आता हा निर्णय कस काय मिटवायचा, आता काय मिटवायचं मी आले ना, आता तू आली तर आता तो आणि तू आता माझ्यापर्यंत यायचं नाही, कुठं गेले ते आणि माझ्या घरातही पण यायचं नाही, तो बी तिकडच इंड होते त्याच्या मागे जातात उपाय, घरात यायचं नाही आता असं कसं बोलताय बरं तुम्ही, नाही कारण आहे ना सांगत, आता जाय तुझ्या आई बापाची लय आमदानी आहे तुला कोणाचं ध्यान सुद्धा आलं काय वडिलांकडे जात नाही मी आले माझ्या घरी, मला तू घरात जायचं नाही तुला सांगत, तो जेव्हा येईन ना तेव्हा घरात जायचं, त्याला येऊ दे करतो आवाला फोन त्याला बोलव त्याला, नाही आणला तर मला सांगू नको आधी त्याला घेऊन येईन, मग जाय आता कुठं जाऊ मी त्यांना पाहिलं, मला काय सांगते मग तुमच्याकडं असं फोन लावा त्यांना फोन, मा फोन बिघडलाय आता तर चालत होते तुम्ही, बिघडलाय बॅलन्स संपला त्याचा आता इतक्यातच, लगेच बॅलन्स संपला बॅलन्स संपला मावाला 2 महिन्याचा बॅलन्स राहतोय, मला काय तुम्ही बॅलन्स टाकून द्या का माय माय एमतीवर मी हे करते, काय केव्हाशी गेले ते
तो मस्ता का उठला का चाप येतोय जातोय तो का मला सांगून जातोय का तू गेली तोय भी गावातच इंडतोय त्या बाय पाणी पाऊस झालं लोकांचे दानादन आवत चालले लोक काशा कुशा यायची त्या वावरामध्ये आता पाळी पेरण्या करायच्या ते कधी येतील कधी नाही आता तू पण तो उभीच राहू का मी तर मला काही सांगू नको तू कुठे जाय फक्त माझ्या घरात यायचं नाही जावं तो येईन ना तो काय निर्णय लावून तुमचं काय झालं गेलं तुम्ही मला सांगितलं नाही ना मग तुमचे तुम्ही दोघं मिटवा तिकडे आता त्याच्या डोक्यात काय राग आहे काय नाही तो त्याला माहिती जाऊ दे तो उद्या जर म्हणला तुला कोणा घरात घ्यायला सांगितलं म्हणजे मी काय सांगू त्याला जाऊ दे बसते मी ते जाय चाळीत बस नाही तर कुठे बस मला सांगू नको मुर्दईच्या कुठं नादी लागते तरी आली आयत माहित खायला आता बरं झालं मी बाहेर बसले नाही तर लगेच घरात घुसली असती